एक महिन्याचं बाळ हे देवगिरी एक्सप्रेसच्या शौचालयात सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडकडून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसमधील शौचालयात हे बाळ ठेवून पालक त्याचे फरार झाले. औरंगाबाद स्थानक सोडल्यानंतर शौचालयातून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याची माहिती प्रवाशांनी पोलिसांना दिली. मनमाड रेल्वे स्थानकावर बालकाला उतरवण्यात आलंय. त्याला नाशिकच्या बालसुधार गृहात ठेवण्यात आलंय. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात पालकांविरुद्ध सध्या गुन्हा दाखल केला असून पालकांचा शोध सुरू आहे. तर देवगिरी एक्सप्रेसमध्ये एक अतिशय लहान बाळ अक्षरशः या रेल्वेच्या शौचालयात पालकांनी ठेवून दिलं आणि स्वतः पालक फरार झालेत. या पालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि त्यांचा शोध सध्या सुरू आहे.